नमस्कार, मी संगीता. संगीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत अंड्याची भुर्जी. त्यासाठी मी हे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, एक टॅमॅटो घेतलेला आहे छोटा कापून, तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, मीठ, तीन अंडी घेतलेली आहेत, हळद, तिखट, तेल इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे. मी कढईत तेल गरम करत ठेवले 2 चमचे. आता त्याच्यात मी मिरच्या टाकते हिरव्या, त्या परतल्यावर मी कांदा टाकलेला आहे, सगळा कांदा टाकायचा आहे आपल्याला आणि नीट परतून घ्यायचा आहे तो कांदा. आता टोमॅटो टाकला आहे मी त्याच्यामध्ये, आपल्याला नीट हलवून घ्यायचं आहे. पाव चमचा हळद टाकते मी, 2 चमचे लाल तिखट टाकलं आहे, थोडीशी कोथिंबीर आता मी टाकलेली आहे, चवीनुसार मीठ, परत नीट परतून घ्यायचं आपल्याला मीठ टाकल्यावर. आता एक एक करत आपण अंडं टाकणार आहे त्याच्यामध्ये. पहिलं अंडं फोडलं मी आणि हे पहिलं अंडं व्यवस्थित सगळं कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं नीट पूर्णपणे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये नीट परतायचं आहे ते. आता हे दुसरं अंडं टाकतं आहे. आता हे परतताना जराशे त्याचे थोडेसे जाड जाड असे तुकडे राहतील अशा प्रकारे परतायचं आपल्याला. एकदम खिम्यासारखं करायचं नाही आपल्याला, थोडा वेळ द्यायचा त्याला अंडे टाकल्यावर, लगेच हलवायचं नाही म्हणजे त्याचा स्क्रम्बल तयार होतो. आता मी तिसरं अंडे टाकलं आहे. ते पण असं थांबून थांबून परतायचं, जरा थोडंसं होऊ द्यायचं आणि मग परतायचं आपल्याला. भुर्जीबरोबर तुम्ही लादी पाव गरम करून खाऊ शकता. थोडेसे गरम करायचे आणि खायचे त्याच्याबरोबर, किंवा भाकरी खाल्ली तरी चालेल. मी आता थोडी कोथिंबीर टाकली उरलेली, परत जरा परतून घेते. तुम्हाला जर ही अंड्याची भुर्जीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा प्रकारे मस्तपैकी आपल्या अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.